लोकमान्य नगर सावरकर नगर या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून परिसरामध्ये संसर्ग वाढू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन संजय हेरवाडे परिमंडळ तीन उपायुक्त संजय अशोक बुरपुल्ले परिमंडळ उपायुक्त संदीप माळवी सहाय्यक आयुक्त नयन ससाणे विजय कुमार जाधव प्रणाली गोंगे इत्यादी उपस्थित होते लोकमान्य नगर सावरकरनगर परिसरात कोरोना कोविड नाईन्टीनचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांना काही लक्षणं आढळल्यास शासनाचे निर्देशान्वये संबंधितास अलगीकरण अथवा टेस्टिंगसाठी पाठवणं पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास शासन निर्देशान्वये क्लोज कॉन्टॅक्ट व्यक्ती शोधणं पाचशे प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व रहिवाशांचे सर्व्हे करणं केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संशयित व्यक्तींना शोधणं त्यांचा पाठपुरावा करणं हायरिस्क व्यक्तींची चाचणी करणं कोविड नाईन्टीनच्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांपैकी दुकानं सोशल डिस्टन्स जीवनावश्यक वस्तू पुरवठा इत्यादीबाबत पालिका आयुक्त सिंघल यांनी सविस्तर चर्चा करून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या सिंगल यांनी वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत विजयनगर लोकमान्य नगर पाडा क्रमांक एक दोन तीन आणि चार कोरम हॉस्पिटल काजुवाडी साईनाथ नगर काजुवाडी हॉस्पिटल या ठिकाणी भेट दिली त्यानंतर त्यांनी हजुरी इथे नव्यानं सुरू करण्यात येणाऱ्या अलगीकरण कक्षाची पाहणी करून तेथील सुविधांचाही आढावा घेतला अलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या व्यक्तींना सर्वतोपरी सेवा सुविधा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या